नमस्कार मंडळी, यो कोणता खेळ माहिती आहे ना? मला तर वाटतंय जवळजवळ सगळ्यांनाच माहित असन हा खेळ संगीत खुर्शीचा आहे. तर आपण आमचा पहिलाच टाइम आहे आता, पाहू काय होतंय ते, करून पाहायला काय हरकत नाहीये. तर खुर्शा आहे 7, माणसं आहे 8. सात माणसं 6 खुर्शी आहे का? तर माणसं आहे 7 आणि खुर्शी आहे 6. तर संगीत चालू होणार तर माणसं सुद्धा पळायला चालू होणार गोल 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 गोल. जिथं संगीत स्टॉप होईल तिथं सगळे खुर्शीवर बसणार आहे, आणि ज्याला खुर्शी नाही भेटणार तो आऊट. कारण एक खुर्शी कमी आहे ना, मग तो आऊट होणारच सगळ्यांनी जागा धरल्यावर. मग असं एक 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 करून सगळे हरणार आणि शेवटला जो जिता होई सिकंदर. तर 1 2 3 संगीत वाले संगीत चालू स्टार्ट. तर मित्रांनो, या खेळाचा आपला पहिलाच टाइम, पण खरं सांगतो खरंच लय मजा वाटू राहिली खेळात. तर पाहू आता शेवटपर्यंत कोण टिकतं. चला एक खुर्ची आणि एक माणूस बाजूला काढा. अहो इतकं भारी गिफ्ट ठेवलेलं होतं मी, हरले आता तुम्हाला गिफ्ट नाही, आता मी जिंकले. जाऊ द्या, हिम्मत केली ना याला महत्व आहे, पुढच्या रेस मध्ये तुम्ही हरणार नाही. बघा ती खुर्ची घेऊन मामा पुढे थांबा. हा संगीत वाले संगीत चालू स्टार्ट. मामा कसे घुसू राहिले माहितीये का संगीत स्टॉप झाल्यावर, असं असं कुठं राहत का. तर चला काय हरकत नाही, मामा आता इतकं वय असताना सुद्धा मामा आपल्या सहभागी झाले, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजू. पुन्हा आपलं दादा खरं संगीत चालू. इकडून या, इकडून या, इकडून या. थांबा थांबा एक मिनिट, उठा ना. बरोबर, चहा आणू. नाही काही नाही. 1 2 3 स्टार्ट. काय बाबा जाऊ द्या, चालूच राहत खेळ्या खेळ खेळ. तर आता 3 माणसं आपल्यातले आऊट झालेले आहेत, तर राहिले फक्त 4. आणि 4 ही पण काय माझ्यापेक्षा काय काही हे नाही, डेंजर नाही आहेत. जे डेंजर होते ते गेले, मामा जास्त डेंजर होते आणि आपले पाहुणे डेंजर होते. आता मी जिंकणार आम्ही जिंकू शकतो असं का. चला दादा करा संगीत चालू स्टार्ट. तर या खेळाचा विनर फक्त मीच होणार बादशहा. अरे दोन खुर्च्या राहिल्या, एक कुठे गेली? दोनच आता दोन आपण. अरे बाप, मित्रांनो
धक धक होत या काळीज हे तर चला दादा करा संगीत चालू मग काय वर जायला पाहिजे होतं का नाही म्हणजे बरं चला दादा संगीत करा चालू